वेलकम बैक टू अवर चैनल। तो आपला पुढचा व्हिडिओ आहे, कालच्या व्हिडिओचाच पुढचा पार्ट। तर आपण लेहला परत चाललोय, लमायरवर जाताना हॉल ऑफ फेम, गुरुपत्र साहेब असं जे काय दिसेल ते पाहत जाऊ आपण। इकडे एका गेस्ट हाऊस आहे, तिथे चेक इन करायचं। उद्या आपल्याला खरदुंगलेला जायचं। तर आपला रिटर्न लेहचा प्रवास चालू झालेला आहे। काल ऍक्च्युली गोप्रोची बॅटरी संपलेली, मग शेवटचा रस्ता रिकॉर्ड करता आला नव्हता, त्यामुळे आता मी होमस्टे पासून काही अंतरापर्यंत रेकॉर्ड करतोय आणि नंतर बंद करतोय, कारण की रिटर्न जर्नी सेमच असेल लेहपर्यंतची। तर परत आता हे समोर मूनलँड एरिया वरच आम्ही वॅगा लोड केलेले आहेत, एकदम परफेक्ट बसलेले आहेत बागा आणि निघालो लेहसाठी। उद्या खरदुंगलला जायचंय, उद्याच्या प्रवासासाठी खूप एक्सायटेड आहे आम्ही दोघं। थोडस भीती पण आहे, बरेचशे चॅलेंजिंग गोष्टी आहेत, दिसतं तेवढं झी नाही आहे सगळं, त्यामुळे रेकॉर्ड करणं, फोटोज काढणं खूप अवघड जातं। तसं परतीचा रस्ता सेमच असल्यामुळे आम्ही जाताना जास्त काही शूट नाही केलं। तुम्हाला NH1 चे लँडस्केप आणि रूट पाहायचा असेल तर आमचा लेह टू लामायरू हा व्हिडिओ पाहू शकता। दुपारचे 1 वाजत आलेत, 1:10 कमी आहेत, 2 तासाचा रस्ता आहे लेहपर्यंत, पण मध्ये आम्ही शूटिंग घेत घेत जाणार, फोटोज काढत, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो। अशी काही ऍक्टिव्हिटी प्लॅन नाही, उद्या सकाळी लवकर उठून खरदुंगलचा प्रवास स्टार्ट करायचा आहे। उद्या आपला स्टे असणार आहे हंडरला, तापर्यंत 150 किलोमीटर कव्हर झालेले आहेत टोटल, पण 150 किलोमीटर वाटतात तेवढे इझी नव्हते हे, तेव्हा इथे परत काम चालू असतं नेहमी असेल। केविंग झालेला आहे रस्ता, पण खोदला आहे आणि हा मगाशी पडलेला मुलांचा आहे, इथे पण केविंग झालेलं आहे। म्हणजे केविंग वरच्या होतात, म्हणजे खालचं कसं केविंग म्हणजे काय, खालची माती निघून जाते वरचा रोड तसंच राहतं, मग काही वेळाने तो वरचा रोड पण असा एक खड्डा पडतो एकदम असा जोरदार असा जातो। इथे काय मी मॅप लावला नाही आहे, काय रस्ता सरळ आहे, फक्त एक टर्न आहे ब्रिज क्रॉस करून पातळ करून जाईल। मला लोक फोटोग्राफी करत गाडीची फोटोग्राफी करतायत, पण याचा अंगल जंगल वाटतं मला माहिती नाही। परत बिग माउंटन्स, आज परत संध्याकाळी गाडीवाल्याकडे जायचंय, हे मिरर थोडेसे ऍडजस्ट करून घ्यायचं मला, का ऍक्च्युली मागचं बघण्यासाठी खाली वाकायला लागतं, पण त्यामुळे आणखी पळवत नाही गाडी, आरामातच जातं। परत थांब सुंदर नजारा, खूप केअरफुली जावं लागतं, ऍक्च्युली माझ्या मिररमधून मात्र मी बॅग दिसतात, मध्ये मध्ये मी बॅग बघत असतो आणि स्वतीला पण बघत असतो, ती आहे ना मागे। कारण कसं आहे, दोघं हेल्मेट घातलं ना इतकी हवा आहे ना, वायझर बंद करावं लागतं, तर एकमेकांना बोललेलं काय ऐकूच येत नाही, ओढावं लागतं अक्षर, ओरडलं तर कुठेतरी थोडं ऐकू जातं, त्यामुळे तिला ऍक्च्युली मला वाटतं तिला बोर होत असेल मागे बसून। आता कशी ग्रीप बसली आहे गाडीला, त्यामुळे बिंदास चालवतोय, काल थोडीशी सवय नव्हती, आज फोटोला टॉप करून जाऊ ना, हे दिसतायत ना डोंगर इतकी डेंजर आहेत ना, अजिबात थांबलं नाही पाहिजे, कारण कधीही डोंगर कोसळू शकते इथे, नाही बाई इथे पडलेलं ते बाजलं करतो, पडलं तर कोणतं कळवतं मग लगेच BRO वाला येतो बाजलं करतो JCB करून, हे बाई इथे पडलेलं बाजूला केलेलं आहे, पाण्याचा सहज दिसतोय। आता उतार आहे त्यामुळं गाडी इझिली जाते, वाईट आहे ड्रायव्हरचं आहे, गाडी स्पीड होऊ शकते, ऍडजस्ट दिसतात हे लोक, मिलियन इयर्स लागतात हे सगळं बनायला, कडक तर मातीमध्ये कन्वर्जन होतं ते लूज होतात आणि त्याचंच मग इथे दरड कोसळते, त्यामुळे इथे दरड कोसळी साफ केलेली आहे। कसला टर्न आहे, माझी परत चालत काय डोंगर आहेत, भयानक वाटतात बघाय। आमचे त्या मगाशीच्या होमस्टेला राहायचे 1000 रुपये, खायचे टोटल 700 रुपये झाले, त्याच्यामध्ये एक तास डिनर, एकदा मॅगी खाल्लेली, ब्रेकफास्ट, 4 वेळा चहा, घरगुती होतं चांगलं होतं, मेन म्हणजे आमचं खूप चांगलं आहे। आम्ही लामायरवरून लेहला येताना 80 किलोमीटर सलग चालत आलो आणि ताडीच वाजले आणि आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही ठिकाणी ब्रेक घेतला माउंटन ड्यू डार्की आकेची इथे। निमो नावाचं गाव आहे आणि इथे बघा आमचे बाईक कशी पार्क केली,
लेहच्या जवळ जवळपास 30 किलोमीटरवर असलेल्या संगम पॉईंटला आलेलो आहोत. हा संगम पॉईंट म्हणजे इंडस रिव्हर आणि झंस्कार रिव्हर यांचा संगम आहे. आणि तुम्ही क्लिअरली बघू शकता दोन नद्यांचा पाण्याचा कलर वेगळा दिसतो. इथेपर्यंत वेगळा कलर दिसतो आणि तिकडे वेगळा कलर दिसतो. बोटिंग ॲक्टिव्हिटीज किंवा रिव्हर राफ्टिंग वगैरेही करता येतं. हा एक टुरिस्ट स्पॉट आहे. खाली जाता येतं. आम्ही काय खाली जाणार नाही आहोत. आम्ही इकडून वरतून लेहला चाललो. आता जस्ट आपण मॅग्नेटिक हिल्स क्रॉस केले. इथे काय आम्ही थांबलो नाही आता, कारण की काल जाताना आपण इथे थांबलेलो. परत थांबण्यात काय पॉईंट नाही. आता सर आपण डायरेक्ट दत्तसाहेब गुरुद्वाराला थांबलो. हे सगळे ठिकाणं जवळपासच आहे. सुंदर माउंटन्स मधून जाणारा एनएच मध्ये या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. इथे जवळ आलेले आपण आता पण जवळपास 234 किलोमीटर कव्हर केलं. डबडे कसे असं वाटतं की अंगावर येते. पुढे डेंजर डबडा आहे. ग्रॅव्हल आहे. रॉंग टर्न घ्यायचा निपरी वाटतात पाहिला वरतो. आता गुरुद्वार आपण संगम पॉईंटहून डायरेक्ट गुरु श्री पत्थर साहिब गुरुद्वाराला आलेलो आहोत. आवारात असे लोकल काही गोष्टी विकताना दिसत आहे. लडाख हे मॉनेस्ट्रीसाठी फेमस आहे, पण ह्याच भागात आपल्याला एक शांत असा गुरुद्वारा पाहायला मिळतो. इथल्या स्थानिकांच्या मते 15व्या शतकात गुरु नानक श्रीनगरहून पंजाबला जात होते. एका रात्री त्यांनी लडाख मधील याच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आणि जिथे राक्षसांचे वर्चस्व होते. स्थानिकांनी गुरु नानक यांच्याकडे मदत मागितली आणि यामुळे राक्षस चिडला आणि तो ध्यान करत असताना त्याने त्यांच्यावर एक दगड फेकला. दगड गुरु नानक यांच्या दिशेने खाली लोटला आणि त्यांच्या पाठीला स्पर्श केल्यावर ते मऊ मेणामध्ये बदलले, ज्याने त्यांच्या पाठीचा आकार घेतला. राक्षस आणखी चिडला आणि त्याने पुन्हा दगडावर लाथ मारण्याचा प्रयत्न केला. फक्त त्याचा पायाचा ठसा खडकावर सापडला. यामुळे राक्षसाला गुरु नानक यांच्या अध्यात्मिक शक्तींची जाणीव झाली आणि त्यांनी लवकरच माफी मागून आपली कृत्य थांबवली. तेव्हापासूनच राक्षसाच्या पावलांचा ठसा आणि गुरु नानकांच्या शरीराचा ठसा असलेले दगड ह्या जागेत ठेवलेली आहेत आणि त्यामुळेच ही जागा पवित्र मानली जात आहे. आम्ही आतमध्ये जाऊन आलो. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. पण नेहमी सारखं छान वाटतं, प्रसन्न वाटतं कुठल्याही धार्मिक स्थळाला व्हिजिट केलेले आहोत. आणि आम्ही ऋषिकेशला एकदा गेले असल्यामुळे आमचं इथलं दर्शन पटकन झालं आणि छान वाटलं. जास्त मोठं नाही. आणि विशेष म्हणजे हा गुरुद्वारा संपूर्णपणे आर्मीद्वारा चालवला जातो. म्हणजे इथले मॅनेजमेंट आर्मीच्या बहुसंख्य लोकांनी इथे देणग्या दिलेल्या आहेत. गुरुद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोणालाही विदाऊट खाता पिता सोडत नाही. इथे चहाची व्यवस्था आहे. आपण आलेलो आहोत हॉल ऑफ फेमला. त्याचं तिकीट आहे 225 रुपये आणि कॅमेरा आणि व्हिडिओग्राफीचे काही चार्जेस आहेत 100 रुपये मला वाटतं. ते आपण पे करूयात आणि जाऊया. आणि फक्त मोबाईल तुम्हाला स्टील फोटोग्राफी करायची असेल तर 20 रुपये. हॉल ऑफ फेम हे भारतीय लष्कराने युद्धात मातृभूमीचे रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले संग्रहालय आहे. तिकीट घेतलं तर इथे 250 लिहिलेलं, पण ऍक्च्युअल तिकीट आहे 350 अडल्ट साठी इंडियन सिटीजन्स. आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त म्युझियम नाही तर लाईट आणि साऊंड शो पण मिळतो. पण तो संध्याकाळी 8 वाजता सुरू होतो, तर तेव्हा आपण येऊ परत इथे. हॉटेलपासून जवळच आपल्याकडे बाईक आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. मोबाईल शूटिंगसाठी आम्ही 20 रुपये पे केले. हॉल ऑफ फेम संग्रहालय 2 मजल्यांमध्ये विभागले गेले आहे. इथे अनेक प्रदर्शने आहेत. तळमजल्यावर एका विभागात लडाखचा इतिहास, संस्कृती आणि इतर गोष्टींचं प्रदर्शन आहे. यामध्ये एक सोवेनियरचं दुकान देखील आहे. वरच्या मजल्यावर विजय गॅलरी नावाचा विभाग आहे. येथे आपण कारगिल युद्धात वापरलेले विविध प्रकारचे वेपन्स पाहू शकतो. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याने शत्रूंची हस्तगत केलेली विविध शस्त्रे आणि दारुगोळा देखील पाहता येतो.
पेंगुइन शो लेक में चाइना ने ब्रिज बनाना शुरू किया था, जिसका काम अभी रुक चुका है। फिंगर एट तक हमारे पास है, फिंगर नाइन में LSC आ जाता है, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल। जब भी यहाँ पर आप तो मैं आपको दिखा नहीं सकता है, मान लीजिए फिंगर एट है और फिंगर नाइन इस तरफ है, ये हमारे पास नहीं है। अब फिंगर नाइन हमारे पास नहीं है, वो LSC के इस तरफ पड़ता है, वो नीचे पड़ता है। फिंगर एट हमारे एडवांटेज है कि ऊपर से हम नीचे आराम से देख सकते हैं चाइना में। तो अब नीचे क्या है कि आपके ब्रिज बनाना शुरू किया था, तो हमने क्या किया, सबसे बड़ा पास बना दिया न्योमा और हाले गाँव के बीच उमलिंग का पास, जो कि 19,000 फीट में। उसके बाद फिर सियाची ग्लेशियर में हमने हेलीपैड्स बनाने शुरू कर दिए। अगर बाई चांस चाइना यहाँ से कुछ करता तो हम इन दो जगह से उनके ऊपर इन्फिल्ट्रेशन कर सकते हैं। दुसऱ्या विभागात गेल्यावर कारगिल युद्धाची चित्रे भिंतीवर दिसतील। चित्रे भारतीय सैन्यांनी युद्ध कसे लढले याचे विस्तृत आणि आकर्षक वर्णन प्रदान करते। मजल्यावर एक प्रोजेक्शन रूम आहे, तिथे तुम्ही ऑपरेशन विजयवरील माहितीपट पाहू शकता। आम्ही म्युझियम मधून आलो, म्युझियम खरंच छान आहे, तुम्ही जा तिथे। लडाखची हिस्ट्री, त्याच्यानंतर लडाखमध्ये ज्या ज्या डायनेस्टी होत्या ते, तिथे लडाखमध्ये झालेले इव्हेंट्स, इंडो पाक वॉर आणि असेच वेगवेगळे वॉर्स याची छान माहिती आहे। त्याबरोबरच वेगवेगळ्या आर्मीच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत। बाल्टिस्तान कॅम्पेन आणि तिबेट कॅम्पेन यांची माहिती आहे। बरीच आपण जे टुरिस्ट स्पॉट्स पाहिले तिथे ऊन होतं, इथे थोडीशी शांती मिळाली आणि बरं। आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सैनिकांनी केलेल्या महान बलिदानाची आठवण म्हणून हे उभे आहे। आपण हॉल ऑफ फेमला तिकीट घेतलं, तिथे हॉल ऑफ फेमचं म्युझियम प्लस लाईट अँड साऊंड शो आहे। तसंच जोरावर फोर्टचं म्युझियम आणि लाईट अँड साऊंड शो मिळतो त्याच तिकीटात। साऊंड आणि लाईट शोला तर आम्ही नाही येणार, आम्हाला वेळ नाही आहे, पण म्युझियम बघून येऊयात। आणि आम्हाला दोघांना इतका कंटाळा आलेला की सगळं काढा परत जावा, तू जा मी जा मी जा तू जा करत आम्ही दोघंही चाललो जाऊन येतो। जनरल जोरावर सिंग यांनी हा किल्ला डोगरा सैनिक आणि लडाखच्या हिमयोद्ध्यांसाठी लष्करी चौकी म्हणून बांधला होता। किल्ल्यामध्ये 19व्या शतकातील दगड, चिखल आणि चिकणमातीपासून बनवलेल्या उन्हात वाळलेल्या ब्लॉक्स पासून बनवलेल्या अनेक छोट्या इमारतींचा समावेश आहे। आणि वाटेवरून चालत असताना तोफखाना नावाची छोटीशी खोली दिसते, पण ते मॅनेजमेंटद्वारे बंद होत आणि तिथे आपल्याला जाण्याची परवानगी नव्हती। जाताना वाटेवर सुशोभित असे कंदील लावलेले आहे। त्यानंतर आम्ही जोरावर म्युझियम मध्ये प्रवेश केला। तिथे आम्हाला जनरल जोरावर सिंग यांची एक भव्य प्रतिमा दिसली। संग्रहालयात आर्टिफॅक्ट्स रूम आणि हिस्ट्री रूम असे दोन हॉल होते। आम्ही प्रथम आर्टिफॅक्ट्स रूम मध्ये प्रवेश केला, जिथे आम्हाला काही स्वयंपाकाची भांडी आणि योद्ध्यांनी वापरलेली विविध प्रकारचे बेल्ट्स आणि ढाल दिसले। त्यानंतर आम्ही पुढच्या भागात म्हणजेच हिस्ट्री रूम मध्ये प्रवेश केला। या सभागृहात फलकावर लिहिलेली सर्व प्रकारची ऐतिहासिक माहिती पाहायला मिळाली। त्यानंतर आम्ही संग्रहालयाच्या बाहेर असलेल्या अंगणात आलो, जिथे तोफ आणि काही युद्ध उपकरणे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती। तुम्ही हा फोर्ट स्किप करू शकता, जोरावर फोर्ट म्युझियमचा। लाईट शोला येऊ शकता, इथे जोरावर सिंग यांची फॉर्मेशन दिली आहे। संपूर्ण किल्ला पांढऱ्या मातीने बांधला आहे आणि सुंदर सोनेरी किनारी असलेल्या लाकडी खिडक्यांमुळे तो आणखीनच सुंदर दिसतो। महाराष्ट्रातील किल्ल्याप्रमाणेच इथे किल्ल्याच्या बाजूने खंदक असल्याचे दिसत आहे। त्या काळात इथे पाणी भरलेले असावं। तर आम्ही मांगला गेस्ट हाऊसला चेक इन केलं, पण थकला असल्यामुळे पहिले पडून गेलो, म्हटलं नंतरच रूम टूर किंवा माहिती देऊ। तर ओके आहे, म्हणजे आम्हाला सर्व्हिस नाही चांगली वाटली आणि त्यांचा अॅटिट्यूड नाही चांगला वाटला, पण रूम्स ओके आहे। हे जे आहे मांगला गेस्ट हाऊस, हे खरदुंगला जाणाऱ्या रोडवरच आहे। आपल्याला उद्या खरदुंगला जायचंय, त्यामुळे आम्ही इथेच बुक केले। रूम तशी छानच आहे आणि स्वच्छ पण आहे, परंतु आम्हाला इथली सर्व्हिस आणि हॉस्पिटॅलिटी नाही आवडली। रात्री आम्ही जेवायला गेल्यावर न पटणारी कारणे देऊन डिनर नाही मिळणार असा रिस्पॉन्स मिळाला, त्यामुळे आम्हाला रात्री रेस्टॉरंट शोधायला बाहेर जावं लागलं। लकीली एका लक्झरी ग्रँड हिमालया हॉटेलमध्ये आम्हाला त्यांचं बफेट डिनर ऑफर केलं गेलं आणि छान असं जेवण करून आम्ही आमचा दिवस संपवला।
आशा आहे तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लडाखच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. दुसऱ्या दिवशी मायटी खर्दुंगला जायचं होतं, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.